आपल्या मराठी मुलखात जगावेगळी माणसं राहतात त्यांच्या नाना तरा नाना कळा पण आपण त्यांच्याशी जुळवून घेत असतो त्यांच्या आकला पण कमालीच्या संकरित बियाणांनी फलित केलेल्या भ्रूणांसारख्या हिंदू म्हणून घ्यायला पराकृतीचा कमीपणा वाटणारे लोक हे तर हिंदू धर्मात जन्मलो याचं गिल्ट असणारे हे लोक हे दोन हजार चौदापासून उघडपणे आपल्या चड्डीच्या नाड्या रस्तो खोलून तंगड्या वर करायला लागलेत हे जे काही लोक आहेत या मंडळींचे पूर्वजही भारतात आदिम काळापासून होते बरं का वस्तीला पण त्यांना जाहीर रित्या तंगड्या वर करण्याची आणि आपण ओली केलेली भिंत दाखवण्याची सोशल संधी मिळालीच नव्हती त्यांचं दुर्दैव आणि दारिद्र्यही म्हणा हवं तर पण मोदी बाबांच्या कृपेनं भारतात सोशल मीडिया नावाच्या मुक्त व्यासपीठाला मुक्त संचार मिळाला आणि हा माणूस हा गुजराती माणूस या सोशल मीडिया नावाच्या शस्त्राचा अस्त्राचा वापर करून काँग्रेसची सत्ता घालवतो काय देशावर हुकूमत गाजवतो काय या एका विचारानं अनेक संकरीत मेंदू भंडावल्यागत भांडारकर प्राच्यविद्या परिसरात वेडेचाळे करत फिरू लागल्याचं पुणेकरांना दिसू लागलं या ठार वेड्या किंवा अर्धवेड्यांच्या समूहातलं नवीनतम बीज म्हणजे भांगेचं रोपट अफिम फरोदे पेशांना वकील आहेत हे महेश आहे पण आपल्या वकिली ज्ञानाला डाव्या लिब्रांडूंच्या देशविघातक विचारांच्या चरणी वाहिलेलं आहे मागे मी सोशल मीडियावरच भडव्यांचा कडवा हिंदू विरोध नावाचा एक लेख वाचला होता त्यातही या महाशयांचा पदोपदी उल्लेख दिसत होता मला आणि नीट वाचल्यावर लक्षात आलं की या माणसाला आणि एक चौधरी नावाचा पोपट आहे त्याला म्हणजे मिशनर्यांनी पेरोलवर ठेवला आहे बरळायला महिन्याकाठी चांगला सहा सात आकडी पगार मिळतो त्यासाठी या दोघांना मग काय हे बरळणारच नाही का या लवंड्यांचं बरळणं हे काही नवीन नाही आहे ते बरीच वर्ष इमाने इतबारे बरळत आहेत आणि आम्ही ते ऐकतोही आपले अनेक प्रेक्षक त्यांचं हे बरळणं असंही झालं की आमच्या व्हिडिओखाली कमेंट्स करतात अरे यांच्यावरही बोला जरा बघा हा काय बोलतोय मित्रो आजवर या भडव्यांची पोटदुखी आपण दुर्लक्षित करीत आलो होतो पण परवाच्या चार राज्यांमधल्या विधानसभेच्या निकालानंतर यांना ज्या वांत्या सुरू झाल्या जुलाब सुरू झालेत ते पाहिले की यांच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते स्वतःला वकील म्हणून घेणारा हा माणूस इतका बेताल बडबड करू शकतो याचं आश्चर्य वाटतं आणि म्हणत येतं की याला पण पुण्यातून उचलून नेऊन भांडूपला न्यावा ने आणावा आणि कांजूरच्या डम्पिंग ग्राउंड शेजारी झोपडी बांधून द्यावी कारण मग हा सकाळ झाली की आपल्या त्या भांडूपच्या सुरमा भोपालीसोबत भोपाळी गायला जोडीनं बसणार अनेक दिवस दुर्लक्षित केलेल्या या संकरित मेंदूच्या विद्वानानं नसलेले आकलेचे तारे जे काही तोडलेत त्याचा आपण एक धावता आढावा घेणार आहोत तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा तुमचं आवडतं यूट्यूब चॅनल आकार डीजीने मित्रो नमस्कार काल फेसबुकवर एक पोस्ट वाचली ज्यात या अफीम ॲडिक्टनं तोडलेले अकलेचे अकले तारे बघायला मिळाले आणि टाळकच साटकले दोन डिसेंबरपर्यंत हेच विद्वान भारतीय संविधानाचा दाखला देत भारतीय लोकशाहीचं गुणगाण करताना थकत नव्हते आणि राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेच्या कृपेनं बघा आता सगळ्या देशात कसा चमत्कार घडणार आहे मोदी शाहांच्या जहाल हिंदुत्ववादी विचारांच्या हुकुमशाहीचा लवकरच अंत होणार आहे राजस्थान मध्य प्रदेश छत्तीसगड तेलंगणा मिझोरम सगळीकडे भाजपचा पराभव निश्चित आहे ही दोन हजार चोवीसची सेमीफायनल काँग्रेसच जिंकणार आणि मग पुढच्या फायनलची नुसती औपचारिकता चोरणार यांची विधान होती बरं का पण झालं उलटच राजस्थानमध्येही काँग्रेसच्या दुप्पट जागा मिळवत भाजपनं सत्ता हिसकावून घेतली छत्तीसगडमध्ये बघेलवर महादेवाचा कोप झाला मध्य प्रदेशात ऑपरेशन लोटसला जनतेनं मान्यता दिली गद्दार पुन्हा निवडून येतात नव्हे तर ते भरघोस मताने निवडून येतात हे तिथं पाहायला मिळालं त्यांना गद्दार म्हणवलं जातं ते ज्योतिरादित्य शिंदेंसोबत आलेले सगळे आमदार ज्यांना गद्दार म्हणवलं हिनवलं जात होतं ते पुन्हा निवडून आले त्यांच्याबद्दल विशेषतः चंबलच्या गाठीतल्या मतदारसंघातल्या बंडखोर आमदारांबद्दल असं परसेप्शन पसरवलं गेलं होतं की त्यांनी मतदारांशी प्रतारणा केली आहे भाजपासोबत जाऊन मतदारांशी प्रतारणा केली तेव्हा त्यांना जनता या निवडणुकीत घरी बसवणार आहे काँग्रेसबद्दल सहानुभूतीची एक लाटही आहे असं म्हटलं जात होतं पण हे सगळं सुरळी करून कुठल्याशा फटीत कुणी सारलं माहीत नाही ज्यांना गद्दार किंवा आणखीन काही असं म्हणून हिनवलं गेलं होतं तसा प्रचार केला गेला होता ते सगळे आमदार भाजपच्या तिकीटावर व्यवस्थित निवडून आले उत्तरेत हा जो काही उलटफेर झाला म्हणजे काँग्रेस या तीनही ठिकाणी जिंकणार जिंकणार असं बोलून देखील तिथे भाजप जिंकल्यानं आपल्याकडच्या या विद्वानांना प्रचंड दुःख तर होणारच होतं तसं ते धालं देखील उत्तरेतल्या या राज्यांना जनरली डाव्या विचारांचे लोक काऊ बेल्ट म्हणतात जिथे गोवंशाचं विशेष महत्त्व आहे त्या बेल्टला हे लोक काऊ बेल्ट म्हणतात हे आपल्याला माहीत होतं पण या काऊच्या म्हणजे गायींच्या मलमूत्राबद्दल प्रचंड आस्था या लवंड्यांना असेल हे मात्र नवीन होतं आपला हा अफीम फरोदे अफीम मार्के फुल फरोदे या राज्यांना गोबरपट्टा म्हणतो त्याची ती पोस्ट दाखवतोय सोबतच्या स्क्रीनवर बघा गोबरपट्टा अजूनही सुशिक्षित व्हायचा आहे गोमूत्रग्रस्त राज्यात आलेल्या यशात ईव्हीएमच्या बाबतचा शंकास्पद आणि निवडक वापर यांचा समावेश आहे म्हणजे यांची विधानं बघा पहिलं तर भाजपला मतदान करणारी जनता मूर्ख आहे अडाणी आहे अदानी नाही अडाणी आहे अशिक्षित हे लोक गाईला पुसतात म्हणून हा गोबरपट्टा आणि हे लोक गोमूत्रग्रस्त वारे मेरे शेख आदरणीय प्रातस्मरणीय संजय राऊत साहेब जे म्हणालेत ना ते खोटं नाही आहे छुतिया हा शब्द असंसदीय नाही आहे मुळीच नाही आहे छुतिया म्हणजे एन लायटन ज्याला साक्षात्कार झालाय जो पारलौकिक ज्ञानानं अंतर्बाह्य हो, उजळून निघालाय तो छुतिया मग तसं पाहायला गेलं तर हे सगळे च्युतिय नाहीत काय ज्यांना हा पारलौकिक प्रकाश प्राप्त झालाय ज्ञान प्राप्त झाले ते आपल्याकडे हो। आहेत बरं का असेच ज्ञानी जे मला कालपर्यंत विचारत होते त्या पंडित राजकुमार शर्मांचं काय झालं अहो राजकारणापलीकडे एक वेगळा पैलू म्हणून त्या पंडितला कि बसले बसले मी विचारलं की बाबा सांग काय वाटतं काय निकाल असतील चार राज्यांचे आणि त्यांनी ज्या कुंडलं पाहून काहीतरी मांडलं जे मला तिथं बसल्या बसल्या देखील पसलं नव्हतं पण मी म्हटलं ही नकार घंटा एक प्रकारे लिंबू मिरची म्हणून वापरूया आपण उजव्या विचारांच्या विजयाला दृष्ट लागायला नको म्हणून आणि मी मागच्या व्हिडिओतही बोलले मान्य की ते विचार आपल्या चॅनलवरून प्रसारित झाले पण आपण कोण आहोत हे आपल्याला माहित आहेच की त्यामुळे ते ऐकतानाही मी अजिबात विचलित झालो नव्हतो पण हे लोक विचलित झाले आणि ते काय ऐकतच नाही आहेत विषय कुठलाही असो कालपासून प्रत्येक व्हिडिओच्या खाली त्या कमेंट्स आहेत त्या पंडितचं काय त्या ज्योतिषाचं काय आता कसं आहे कावळ्याच्या शापानं गाय मरत नाही हे माहिती आहे ना मग झालं तर पण गायीच्या शेणाची गोमूत्राची उठाटेव करणाऱ्या चर्सी गंजेड्यांना उत्तरं दिली पाहिजेत उत्तर प्रदेश छत्तीसगड मध्य प्रदेश आणि राजस्थान या गोबरपट्ट्याला अशिक्षित अडाणी म्हणणाऱ्या या वकिलाला म्हणावं इथला लिटरसी रेट साठ टक्क्यांच्या वर आहे इथल्या विद्यापीठांमध्ये सनातन भारतीय संस्कृती वैदिक परंपरांसोबत आधुनिक जैवविज्ञान पण शिकवलं जातं आता भारताच्या या प्रगत विद्यापीठांच्या माहेरघरांना जर हा माणूस गोबरपट्टा म्हणत असेल या राज्यांना गोमूत्रग्रस्त म्हणत असेल तर याच्याही डोक्यावर परिणाम झाला असं म्हणावं लागेल कारण हे सगळे निर्भय बानोचे मूळ बोले भाईजान आहेत त्यात हा वकील कमी छोटा शकील जास्त वाटतो यांचे मालक निवडणूक हरले की सगळा ठपका जातो तो ई व्ही एमवर आता या छोट्या शकीलनं तर ई सोबत एमसोबत व्ही बद्दलही पॅटबद्दलही शंका व्यक्त केली तिची छोटी शिट्टी बाहेर येते ना मतदान केल्या टू आवाज आल्यावरती ती व्हीव्ही व्ही पॅट त्यावर मने काही सुधारणा अपेक्षित आहे यांना ब काय बोललं आहे ते सा वाचून दाखवतो तुम्हाला काही महिन्यांपूर्वी सर्वोच्च न्यायालयात पुण्यातील अनुभवी राजकीय नेते अभय छाजेड यांच्यातर्फे याचिका करून व्हीव्हीपॅटवर पॅटवर मतदानाची तारीख आणि वेळ दिसणारे आधुनिकीकरण व्हावे अशी मागणी केली आहे तर सर्वोच्च न्यायालयाने दोन हजार तेरामध्येच आदेश दिले होते की ई व्ही एम मशीनचं आधुनिकीकरण मॉडर्नायझेशन करून पारदर्शकता आणावी असं सांगितलं होतं पण काही दिखाऊ बदल करून ई व्ही एमद्वारे होणाऱ्या मतदानात गडबडी करता येईल अशा जागा ठेवण्यात आल्यात हे त्यांनी सिद्ध करावं हे असे आरोप केले त्यांनी आणि का नाही आजपर्यंत व्हीव्हीपॅटवर मतदानाची तारीख आणि वेळ मतदान करणाऱ्याला दिसेल अशी व्यवस्था करण्यात आलेली आहे का नाही केलंय व्हीव्हीपॅट बद्दल हा जो काही आक्षेप आहे अपारदर्शकतेचा राजकीय फायदा घेताना मग मुद्दाम एखादे राज्य जिथे तसाही आपला काहीच जोर नाही म्हणजे मिझोराम वगैरे हो हे इतरांना जिंकू द्यायचे ही रणनीती म्हणजे कुटील षडयंत्री राजकारण आहे भाजपवाल्यांचं सगळंच कसं अपारदर्शक असतं नाही काहीच आरपार दिसत नाही तर काँग्रेसचं सांगायचं गेलं ना तर त्यांचे एक नेते होते भारताचे सगळ्यात युवा पंतप्रधान राजीव फिरोज गँडी ते आपल्या भाषणात नेहमी एक परवलीचा शब्द वापरायचे हमे देखना है हम देखना चाहते है आता यावर आपल्या दादा कुंडकेंनी एका सभेत जोरदार टोला आणला होता त्यांनी एक किस्सा सांगितलेला मला आठवतोय राजीव गांधी सतत म्हणे म्हणत की हमे देखना है हमे हम देखना चाहते है समोर बसलेल्या बायका हे ऐकून भांबवल्या आणि हा बाबा सतत हेच हेच बोलतो आहे हे पाहून उठून तरातरा सभा सोडून निघून गेल्या तेव्हा ते अजित माकन नावाचे काँग्रेसी नेते होते त्यांनी राजीव गांधींना कानात सांगितलं की हमे देखणं आहे बोलू नका गैरसमज होतोय बायकांचा मग यांनी सुधारणा केली हमे दिखाणा है हम दिखाना चाहते आहे असं म्हणू लागले त्यावर उरल्या सुरल्या बाया बायाबापड्याही त्या सभेतून धुम टोकून पडून गेल्या आता यातला विनोदाचा भाग बाजूला ठेवा पण काँग्रेसी विचार पारदर्शक त्यांचे आचार पारदर्शक सत्तरच्या दशकात बॅलेट पेपर्सवर जेव्हा निवडणुका व्हायच्या तेव्हा याच गोबरपट्ट्यातले डाकू या काँग्रेसींना चालायचे बाहुबली चालायचे कारण ते विरोधक जिथे सरस ठरतोय त्या बूथवरचे बॅलेट बॉक्सच पळवून आणायच्या त्या कामाला यायचे ना मग काय बंद दाराड दिसला हात का पंजा की ठोको ठोको म्हणजे मार शिक्का मग सत्ता यांचीच तर काढायला गेलं ना कोळशासारखा काळा इतिहास आहे यांचा जो उघडला तर आपले हात काळे होणार आहेत पण या निर्भया वाणूंना जरी आवरायला हवं हो। नाहीतर एके दिवशी जरी यायचा आणि त्याच गोबर पट्ट्यातल्या गोबरानं तुमचा तोबरा भरून जायचा वकील आहात आगंतुक वकील त्या सोळा आमदारांच्या अपात्रतेच्या सुनावणीत आगंतुकपणे शिरणारा हाच तो आगंतुक वकील म्हणे मी जनतेच्या बाजूने लढतो तुम्हाला विचारत आहे कोण कुठल्या जनतेने तुला वकीलपत्र दिलं काही विचारला आपलं वर्तन असं वाटतंय अलीकडे की वकील कमी आणि छोटा शकील जास्त तेव्हा वरून सांगितल्याप्रमाणे हरल्यानंतर ई व्ही एमच्या नावानं गळा काढायचा तो काढला अगदी शास्त्रशुद्ध पद्धतीने काढला ई व्ही एमचं आधुनिकीकरण व्हायला हवं म्हणजे अजून काय करायचं म्हणजे त्यात तारखा आल्या पाहिजेत वेळ आली पाहिजे व्ही व्ही पॅटवर मतदानाची तारीख वेळ तर हे हे ठीक आहे पण ई व्ही एममध्ये अजून काय सुधारणा करायच्या घर बसल्या मोबाईल ॲपवरून मतदानाची मागणी करू नका म्हणजे झालं जे इकडे तिकडे बटन दाबलं की इकडे मतदान करतील पण हे काही सांगता येत नाही कारण वकील नाही यात छोटा शकील आहे परत बोलतोय मित्रो या निर्भया बाणूंच्या विधवा विला पोष्टी जिथे जिथे दिसतील तिथे व्यवस्थित व्यक्तवा एवढं सांगतो व्यवस्थित म्हणजे व्यवस्थित एवढं लक्षात ठेवा फक्त तर मी तुर्तास इथेच थांबतो पुन्हा भेटूच चोर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपल्या मित्रपरिवारलाही पाहायला सांगा हे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब कराल सांगे अर्थात आकार डीजी नाही धन्यवाद नमस्कार